सोलापूरचे सुपुत्र शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर उल्लेखनीय कार्य करणारे प्राध्यापक गणेश चन्ना यांची इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया नवी दिल्ली बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये IT या विषयासाठी निवड झाली. तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता 9वी ते 12वीच्या माहिती संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान ICT NEP 2020-2024 विषय समितीवर नियुक्ती करण्यात आले. त्यांचा या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. अतिसामान्य कुटुंबातील एक सामान्य विद्यार्थी, शिक्षण आणि काम करून उदरनिर्वाह करणारा एक निस्वार्थी, एक सामान्य व्यक्ती म्हणून अनेक वर्षापासून शैक्षणिक आणि पर्यावरण सेवा करत आहेत. सोलापूर ते जागतिक स्तरावर अनेक जागतिक संस्थांवर अध्यक्ष तसेच समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. याचे सर्व श्रेय हे आई वडील, पत्नी आणि त्यांची मुले आणि कुटुंब, मित्रमंडळी, गुरुवर्य, शिक्षक आणि माझे हितचिंतक यांना आहे, असे ते म्हणतात. त्यांनी महानगरपालिकेच्या शाळा नंबर 3 मधून प्राथमिक, तर शाळा नंबर 11 मधून इयत्ता 7वीपर्यंत आणि त्यानंतर इयत्ता 8वी ते इयत्ता 10वीपर्यंत विद्यानिकेतन प्रशालेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 11वी ते MCOM पर्यंत दयानंद कॉलेज येथे झाले. जिद्दीतून त्यांनी पुढे वाणिज्य शाखेतून पदवी घेऊन 3 वेगळ्या विषयात पदव्युत्तर पदव्या घेतल्या. पदवी शिक्षण चालू असताना दुपार नंतरच्या वेळेचा उपयोग आर्थिक उत्पन्नाचा भाग म्हणून वापरणं भाग होतं. सतत उद्योगशील राहणं, नाविन्याचा ध्यास, मित्र बनवणं आणि वाढवणे, नेहमी परोपकाराच्या भावनेतून समाजकार्यात स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ किंवा प्रकाश झोतात येण्यासारख्या क्षुल्लक मार्गांचा अवलंब न करता निस्वार्थपणे काम करत राहणं आणि स्वतःच्या कौशल्याचा वापर अनेक विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांना मदत करणे, त्यातून त्यांच्या उज्ज्वल भविष्याची बीजं त्यांच्या मनात पेरणे, तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्हावा म्हणून जटत राहणं हा एकच ध्यास घेतलेल्या एका निस्पृह आणि अत्यंत साधेपणानं वावरण्याचा आदर्श आजच्या पिढीनं घ्यावा आणि कुठलाही बिकट परिस्थितीत न डगमगता हसतमुखानं प्रगतीपथावर चालत राहावं. हाच संदेश त्यांच्या एकंदर चरित्रातून आपणा सर्वांना घेण्यासारखा आहे. सध्या ते जागतिक स्तरावरील विश्व पर्यावरण परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया नवी दिल्लीच्या CA विद्यार्थ्यांना गेल्या 15 वर्षापासून भारतातील अनेक राज्याच्या जसे दिल्ली, देहरादून, अमृतसर, हरियाणा, पुणे, सोलापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.